वक्रासन म्हणजेच शरीराची अवस्था थोडी वाकडी किंवा शरीराला वक्र असा आकार देणे अशी जी स्थिती ज्या आसनात येते त्याला वक्रासन असे म्हणतात। हे आसन करताना खालील कृती करावी। प्रथम एका आसनावर पाय पसरून बसावे, दोन्ही बाजूस तळ हात जमिनीकडे करून बसा, त्यानंतर दोन्ही टाचा चौडे गुडघे एकमेकाजवळ आणा, पायताट ठेवा आणि नंतर एक आपला उजवा पाय दुमडून एका बाजूला उभा करा आणि नंतर आपला डावा हात त्या उजव्या पायाच्या पंजापाशी ठेवून आपला उजवा हात पाठीमागच्या बाजूने जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने कृती करा। त्यानंतर थोड्या वेळाने परत त्या ठिकाणी उजवा पाय उभा करून डावा हात त्याच्याजवळ ठेवून उजवा हात पाठीमागच्या बाजूला करणे असे डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूने हे योगासन करावे लागते। या योगासनामध्ये श्वासाची स्थिती, श्वास चालू ठेवला पाहिजे, तो नैसर्गिक पद्धतीने चालू ठेवावा। या आसनाचे बरेच फायदे आहेत। त्यातील पहिला फायदा म्हणजे छाती, पोट, पाठ व पाठीचा कणा यांचे स्नायू लवचिक आणि बळकट बनतात। दुसरा फायदा म्हणजे अपचन, मलावरोध, गॅसेस इत्यादी तक्रारीवर या आसनाचा उपयोग होतो। हे आसन लैंगिक ग्रंथी कार्यक्षम करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे आसन आहे। या आसनामुळे श्वसन क्रिया सहज सुलभ होते। तसेच या आसनामुळे मानेचे ज्ञानतंतू कार्यक्षम बनतात, म्हणजे छाती, पोट, पाठ, पाठीचा कणा आणि स्नायू यांना लवचिक आणि बळकट बनवण्यासाठी अपचन, मलावरोध, गॅसेस इत्यादी तक्रारीवर उपयोग म्हणून उपाय म्हणून लैंगिक ग्रंथीचे कार्य सुधारण्यासाठी, श्वसन सहज सुलभ होण्यासाठी आणि मानेचे ज्ञानतंतू कार्यक्षम करण्यासाठी हे आसन करावे। हे 30 सेकंदापर्यंत आसन करावे, सकाळ संध्याकाळ करावे।